ही आहे बातमी लसीकरणासंदर्भातली. मुंबईत सध्या वेगाने लसीकरण सुरू आहे. राज्यात पहिल्या मात्रेचं 100% लसीकरण लवकरच मुंबईत पूर्ण होणार आहे. केवळ 860 जणांना पहिला डोस मिळायचा बाकी आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर काही तासातच मुंबईत पहिल्या मात्रेचं 100% लसीकरणाचं लक्ष गाठलं जाणार आहे. कोविनच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत मुंबईत 92,35,686 जणांचं पहिल्या मात्रेचं लसीकरण पूर्ण झालंय. मुंबईत लस घेण्यासाठी 92,36,546 नागरिक पात्र आहेत. राज्य सरकारनेही लसीकरणाच्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्याची मुभा दिल्यामुळे पालिकेने वेगाने लसीकरण केलंय असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पुणेकरांनो सावधान, कारण पुण्यामध्ये दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत आहेत. रविवारी 86 नवे रुग्ण आढळले आहेत तर 67 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवाळीपूर्वी रुग्णवाढ आटोक्यात आली होती. शहरातल्या आणि शहराबाहेरच्या एका रुग्णाचा मृत्यू काल झालाय. कोरोनापूर्वीच्या 1,700 ट्रेन नियमितपणे चालवल्या जाणार आहेत. कोरोना काळामध्ये विशेष ट्रेन्ससाठी आकारले जाणारे दर बंद करून ट्रेनचे दर आता पूर्वीप्रमाणेच आकारले जाणार आहेत. देशातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने रेल्वे मंत्रालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेत आतापर्यंत 3 तुकड्यांमध्ये चाचण्या करण्यात आल्या आहेत. 281 रुग्णांमधील कोविड नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये डेल्टा व्हेरियंटचे 75% रुग्ण होते. यात लस घेतलेल्या बाधित रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही असं आढळून आलंय. भारतात तयार करण्यात आलेली कोवॅक्सिन लस 77.8% परिणामकारक ठरते आहे. कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये कोवॅक्सिनची लस परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचं लॅन्सेट नियतकालिकानं जाहीर केलं आहे. या लसीच्या 3rd टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष हाती आलेत. लशीमुळे कुठलाही धोका नाही असं स्पष्ट झालंय. पुण्यात सर्वेक्षणासाठी 2 दिवस भरलेल्या शाळांना पुन्हा एकदा आठवडाभराची सुट्टी जाहीर करण्यात आली. शिक्षक, शाळा आणि पालकांच्या दबावानंतर शिक्षण विभागाने दिवाळीची उर्वरित सुट्टी 18 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. त्यानंतर गुरुनानक जयंती आणि शनिवार रविवार असल्यामुळे आता थेट 22 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहे. राज्यभर सुरू असलेल्या एसटी संपामुळे कृषी परीक्षा रद्द झाली आहे. कृषी सहाय्यक पदासाठीची ही लेखी परीक्षा 14 नोव्हेंबरला होणार होती, पण ग्रामीण भागातून येणाऱ्या परीक्षार्थींची बस संपामुळे गैरसोय होणार असल्यामुळे परीक्षेला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे